हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिक्षकवरती एम पी एस सी मार्फत करावी असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे काय नेमकी बातमी याबाबत सविस्तररित्या आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया शिक्षक भरती एम पी एस सीमार्फत मार्फत शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला प्रस्ताव सध्या पवित्र संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे मात्र शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी किंवा रम एम पी एस सी मार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून या बदलाची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एम पी एस सी मार्फत होण्याची शक्यता आहे पहा या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की होण्याची शक्यता आहे राज्यात दोन हजार बारामध्ये शिक्षक भरतीवरती बंदी घालण्यात आली होती त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत त्यामुळे शिक्षक भरतीची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत असल्याने दोन हजार एकोणवीसमध्ये बारा हजार पदांची भरती पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आली भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी पवित्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ही प्रक्रिया लांबली आहे सध्या खाजगी अनुदानित संस्थेतील शिक्षकाची पदे मुलाखतीद्वारे भरण्याचा टप्पा सुरू आहे या पार्श्वभूमीवर आत्ता एम पी एस सी मार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे एम पी एस सी मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले की शिक्षकांची भरती एम पी एस सी मार्फत करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला या प्रस्तावाबत शिक्षण सचिव एम पी एस सीचे अध्यक्ष यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे मात्र एम पी एस सीमार्फत मार्फत शिक्षकांची भरती करण्यासाठी सध्याच्या नियमामध्ये काही बदल करणे आवश्यक आहे त्यामुळे हे बदल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया ही पूर्ण होईल त्यामुळे पुढील शिक्षक भरती एम पी एस मार्फत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे एम पी एस सी ही राज्य राज्यातील पदभरती प्रक्रिया राबवण्यातील अनुभवी संस्था आहे त्याचबरोबर शासनाची संस्था आहे एम पी एस सीकडून पारदर्शक गुणवत्तापूर्ण पद्धतीने प्रक्रिया राबवली जात असल्याने एम पी एस सीची विश्वास आणि त्यामुळे एम पी एस सीकडून शिक्षक भरती प्रक्रिया राबवल्याचा गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळण्यास मदत होईल असेही मांढरे यांनी नमूद केलेले आहे याबाबत या ठिकाणी या अध्यक्ष एम पी एस सी समन्वय समितीचं काय मत आहे पाहूया शिक्षक भरती एम पी एस सी मार्फत राबवल्यास भरती प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त विनाविलंब पार पडेल एम पी एस सी मार्फत शिक्षक भरती राबवण्यासाठी सातत्याने विविध मार्गाने शासनाकडे पाठपुरावा केला आहे त्यामुळे शासनाने एम पी एस मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेऊन अभियोग्यताधारकांना न्याय द्यावा असे मत या ठिकाणी राहुल कवटेकर अध्यक्ष एम पी सी समन्वय समिती यांनी केलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येतं की शिक्षक पदभरती प्रक्रिया जी आहे ही सध्या स्थितीला पवित्र पोर्टलमार्फत सुरू आहे मात्र पुढील भविष्यातील भरती प्रक्रिया एम पी एस सीमार्फत मार्फत व्हावी यासाठी शिक्षण आयुक्तालय कार्यालयाकडून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे यावरती सकारात्मक विचारसुद्धा झालेला आहे मात्र काही बदल करणं गरजेचं आहे ते नेमके बदल कोणते आहेत आणि किती कालावधीमध्ये पूर्ण होतात आणि शिक्षक पद प्रक्रिया खरीच एम पी सी एस सीमार्फत मार्फत राबवली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे शिक्षक पदभरतीबाबत पवित्र पोर्टलमार्फत पुढील भरती प्रक्रिया होणार की एम पी एस सीमार्फत मार्फत होणार हा प्रश्न आत्ता अनुत्तरितच राहणार आहे त्यामुळे तुम्हाला का काय वाटतं कोणामार्फत ही परीक्षा व्हावी कमेंट बॉक्समध्ये आपले मत कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद